नमस्कार मित्रांनो, आताच मिळालेल्या अपडेटनुसार बॉम्बे सिटी सिव्हिल आणि सेशन कोर्टचा सध्या ज्युनियर क्लर्क यासाठीचा निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो अंतिम यादी, निवड यादी आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन आय डी, नेम ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि या ठिकाणी मित्रांनो जवळपास एकूण 144 जणांची ही यादी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल. 144 जणांची जवळपास ही यादी आहे मित्रांनो पहा, आणि खाली सूचना पण काय दिलेल्या आहेत ते आपल्याला सविस्तरित्या या ठिकाणी पाहायचे आहेत. त्या सूचना आहेत मित्रांनो, द कॅन्डिडेट अगेन्स्ट हू नेम इज लेटर ई इज रिटर्न विल हॅव टू क्लिअर इन इंग्लिश अँड टेस्ट विद इन 1 इयर. म्हणजे ज्यांच्या समोर ई हे लिहिलेलं आहे मित्रांनो त्यांना 1 वर्षाच्या आत ह्या ॲडॉक परीक्षा पास व्हायच्या आहेत. ज्यांच्या कॉलमच्या समोर ई आहे, ज्यांच्या कॉलमच्या समोर एम आहे, रिटर्न विल बी टू क्लिअर द मराठी टायपिंग टेस्ट सांगितलं आहे. ई आहे त्यांना इंग्लिश टायपिंग टेस्ट 1 वर्षाच्या आत पास व्हायचे. ज्यांच्या समोर एम आहे मित्रांनो त्यांना 1 वर्षाच्या आत मराठी टायपिंग टेस्ट, म्हणजे ती मराठी नापास झालेली त्यांना मराठी पास व्हायचे. द कॅन्डिडेट अगेन्स्ट हू नेम द लेटर ई ऑर एम इज रिटर्न फेल टू क्लिअर द सेड टेस्ट विद इन द पिरियड ऑफ 1 इयर. आणि ज्यांच्या मित्रांनो ज्यांच्या समोर ई पण नाही आणि ज्यांच्या समोर एम पण नाही मित्रांनो त्यांना दोन्ही परीक्षा या ठिकाणी 1 वर्षाच्या आत पास व्हायच्या आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना ॲडॉक बेसिसवर त्यांचा अपॉइंटमेंट झालेला आहे. म्हणजे मराठी अँड इंग्लिश टायपिंग दोन्ही परीक्षा त्यांना पास व्हायच्या आहेत आणि ही यादी 2 वर्षांसाठी व्हॅलिड आहे मित्रांनो, तर समजून घ्या. तर अशा ह्या असं हे अपडेट आहे आणि यामध्ये आपलं नाव असेल तर मित्रांनो प्लीज खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला आणखी सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो. बाय.